वर नमूद केलेले जे आपत्कालीन वाहने आहेत हे जेव्हा एखाद्या आपत्कालीन अलाराम किंवा कॉल याला रिस्पॉन्स देत असतात किंवा प्रतिसाद देत असतात त्यावेळेस ह्यांना काही रिक्वायरमेंट्स असतात किंवा काही नियम ह्यांना पण ह्या वाहनांच्या ड्रायव्हरना त्यांना पण पाळावे लागतात. त्या नियमामध्ये एक आहे त्यांनी जो गाडीला वर लावलेला फ्लॅशर वगैरे आहे तो चालू करणे किंवा जो सायरन आहे तो चालवणे. ह्या गोष्टी जेव्हा सामान्य नागरिक पाहतो तेव्हा त्याला समजेल की हा ही जे वाहने आहेत ते काहीतरी मदत करायला किंवा कुठंतरी एमर्जन्सीमध्ये रिस्पॉन्स द्यायला चाललेली आहे. समजा ही चारही वाहनं एका ठिकाणी ॲट अ टाईम जर आली, म्हणजे एका ठिकाणी चारही वाहनं एकदाच आली, तर कोणतं वाहन अगोदर जाणार? याच्यामध्ये पहिलं वाहन असेल ते अग्निशमन दलाचं असेल, दुसरं असेल ते ॲम्ब्युलन्स असेल, तीन नंबरचे जे असेल ते पोलीस व्हेकल, पोलीस सर्व्हिस व्हेकल किंवा एन्फोर्समेंट व्हेकल असेल, आणि त्याच्यानंतर जे असेल ते अदर एमर्जन्सी व्हेकल्स, ह्या यांचा असा क्रम राहील. ही वाहने जर रस्त्यावरून चालली तर सामान्य माणसं जे आहेत यांनी पण काही नियम पाळायचे असतात. समजा एखाद्या ॲम्ब्युलन्स जर रस्त्यावरून चालली आणि आपण पण एखाद्या दुसऱ्या गाडीमध्ये रस्त्यावरून जात असतो तर अशा वेळेस काय करायचं, आपण काय करायचं, गाडीला रस्ता कसा द्यायचा? ॲम्ब्युलन्स असो किंवा अग्निशमन दल असो किंवा पोलीस सर्व्हिस व्हेकल असेल किंवा दुसरे एखादी आपत्कालीन सेवा पुरवणारी वाहन असेल, तर यावेळेस आपण नियम कोणते पाळायचे, आपण एक रस्त्याचा वापरकर्ता म्हणून कोणते नियम पाळायचे? तर याच्यामध्ये पहिलं आहे, जेव्हा तुम्हाला अशी कोणती एखादी गाडी येताना दिसेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा आपली गाडी सर्वात डावीकडे घ्यायची, सर्वात डावीकडे घ्यायची. जर त्या गाडीला अजून पण आपण एकतर थांबू शकतो, सगळ्यात डावीकडे घेऊन रस्त्यांच्या पूर्णपणे डावीकडे घ्यायची आणि थांबवायची गाडी. ती एमर्जन्सी व्हेकल जी असेल ती जाऊन द्यायची, त्याच्यानंतर मग 50 फूट अंतर ठेवून मग आपण आपली स्वतःची गाडी चालवायची. काही काही वेळेस असं होतं की ॲम्ब्युलन्स मागंच आपण आपली गाडी स्वतःची, आपल्याला रस्ता भेटावा लवकर जावा म्हणून आपण त्या ॲम्ब्युलन्सच्या मागंमागं चालतो, पण एक अंतर जे सेफ डिस्टन्स असतं ना ते कधीच मेंटेन करत नाही. का गरजेचं आहे सेफ डिस्टन्स मेंटेन करण्याचं? समजा ॲम्ब्युलन्स जर ॲम्ब्युलन्सची स्पीड लिमिट तर नसते ॲम्ब्युलन्सला, काय कोणत्याही प्रकारचं स्पीड लिमिट नसतं आहे, त्यांना लवकरात लवकर पोहोचायचं असतं आहे, त्याच्यामुळे ते एक स्पीडमध्ये असतात, किंवा समोर समजा अचानक एखादं त्यांच्या वाहन आलं आणि त्यांनी जर ब्रेक केलं आणि तुम्ही जर प्रॉपर डिस्टन्स मेंटेन केलेलं नसेल तर मग ती गाडी, तुम्ही त्या गाडीला जाऊन धडकण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे एक 50 फुटाचं अंतर हे कधीही मेंटेन करायचं जेव्हा की एखादं आपत्कालीन वाहन एखाद्या आपत्कालीन अलाराम किंवा कॉलला रिस्पॉन्स देत असेल त्यावर.